पंचगंगा नदीला आलेल्या महापुराचं पाणी हालोंडी गावातील काही भागात शिरलंय. यापूर्वी सुद्धा महापुरामुळे या कुटुंबांचं मोठं नुकसान झालं होतं. मात्र प्रशासनानं पुनर्वसनाचा प्रस्ताव बासनात गुंडाळल्यानं या कुटुंबांना पुन्हा महापुराच्या पाण्याचा सामना करावा लागतोय. हातकणंगले तालुक्यातील हालोंडी या गावात पंचगंगेच्या महापुराचं पाणी येतं. 2005 2019 आणि त्यानंतर 2021 महापुराच्या पाण्यानं संपूर्ण गावाला विळखा घातला होता. गावातील सर्वच कुटुंबांना काही दिवसांसाठी स्थलांतरित व्हावं लागलं होतं. यावर्षीही पंचगंगा नदीला आलेल्या महापुराचं पाणी जिल्हा परिषद मराठी शाळा परिसर बौद्ध समाज परिसरात आलं असून अनेक कुटुंबांना प्रापंचिक साहित्य जनावरांसह स्थलांतर करावं लागलंय. महापुराच्या पाण्यामुळे घरांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून काही घरांची पडझड सुरू झाली आहे. 2021 आलेल्या महापुराच्या दरम्यान लोकप्रतिनिधी प्रशासकीय वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देऊन पूरबाधित कुटुंबांना वारंवार होणाऱ्या महापुराच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी पुनर्वसनाची तयारी केली होती. प्रशासन ज्या ठिकाणी जागा देईल त्या ठिकाणी जाऊन राहण्याची तयारी सर्वच पूरग्रस्त कुटुंबियांनी दर्शवली होती. पण प्रशासनानं या कुटुंबांना गाव सुचवण्याचं आवाहन केलं होतं. त्यामुळे या कुटुंबांमधून तीव्र संताप निर्माण झाला होता. पूरबाधित कुटुंबांनी प्रशासनानं सुचवलेल्या गावात जाऊन राहण्याची पुन्हा तयारी केली असून प्रशासनानं त्याची तात्काळ दखल घ्यावी अशी मागणी हालोंडीमधील पूरग्रस्तांमधून होतीये.